रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आज आपण स्लीवलेस आणि कॉलर अशा पद्धतीचे टॉप बघणार आहेत तर टॉपचे कापड मी तुम्हाला दाखवते म्हणजे मला संपूर्ण ड्रेसेस बनवायचे आहेत तर एकाच कस्टमरचे दोन ड्रेस आपल्याकडे हे आलेले आहेत ठीक आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं हे टॉपचं कापड आहे आणि ही पॅन्ट आपल्याला कस्टमरने मापाला दिलेली आहे अशाच पद्धतीने पॅन्ट आपल्याला कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे तर पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओत दाखवेल आज मी फक्त आणि फक्त तुम्हाला एकदम डिटेलमध्ये टॉप दाखवणार आहे तर बघा ड्रेसचे कापड तुमच्याकडे देखील येत असतील तर तुम्ही डिझाईन व्यवस्थित बघायची आता ह्या कापडवरती बघा डिझाईन कशा पद्धतीने आलेले आहे तर बघा डिझाईनला एक साइडला आपला हा जो काही कापड आहे त्याला एका बाजूला काट आलेला आहे मग आपण अशी घडी करून कटिंग करायची का तर अशी घडी कटून करून जर आपण कटिंग केली तर आपले जे झाडं आहेत डिझाईनची ते अशा आडवे येतील मग उभे यायला हवे कारण तीच योग्य डिझाईन आहे म्हणून आपल्याला घडी अशी घालायची आहे लांबीमध्ये कापडच्या पण्यात आपल्याला घडी घालायची नसते लांबीत घडी घालायची आहे आणि सर्वप्रथम मी तर फक्त आणि फक्त फ्रंट पार्टची कटिंग करेल काट जो आहे म्हणजे जी बॉर्डर आलेली आहे ती आपण वेगळी कट करून मग नंतर अटॅच करणार आहेत आपला ड्रेस शिवत असताना ठीक आहे इथं आता मी उंचीची मापं टाकलेले आहेत उंची प्लस दोन इंच तुमचं जेवढं काही माप असेल उंचीचं त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी दोन इंच प्लस करायचे आहे खालून वरून दोन्हीकडून आपण कापडसारखं केलेलं आहे इथं आपण शोल्डरचा निम्मे माप घेणार आहेत शोल्डरच्या निम्मे प्लस पाव किंवा अर्धा इंच म्हणजे मी साडेआठ इंच घेतलेलं आहे तसंच मुंडा देखील मी इथं साडेआठ इंच घेतला इथं छातीचा चौथा प्लस दोन इंच घ्यायचं आहे मार्जिनसाठी ठीक आहे तर छातीचं माप आहे चौरेचाळीस खूप एकदम हेवी साईजचा आपण हे टॉप बनवून घेतोय इथं कमर उंची टाकली मी चौदावरती कट उंची वीसवरती ठीक आहे कमर उंचीवर कमर घेयचं माप घ्यायचं आहे ते इथं मी बारा घेतलेला आहे आणि खाली इथं परत तेरा घेतलेला आहे छाती आणि सीट घेरचं जे माप असतं टॉपचे ते सेमच आपल्याला घ्यायचं असतं आणि सीट घेरला आपण जेवढं तेरा इंच घेतलेलं आहे तेवढंच आपण खाली कट घेर जो आहे तो देखील घेणार आहेत इथं मी मुंड्याचा आकार दिला एकच आकार आपल्याला द्यायचा आहे स्लीवलेस आपलं टॉप असणार आहे म्हणून आपण फ्रंट मुंड्याचा खोल आकार जो असतो तो देणार नाही आहे फक्त बॅक मुंड्याचा आकार आणि आपण हे टॉप कटिंग करणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आता आपली संपूर्ण मार्किंग झाली मार्किंग केल्याप्रमाणे मी टॉप पार्ट कट करून घेते फ्रंट पार्ट आता हेच फ्रंट पार्ट ठेवत आपण बॅक पार्ट देखील कटिंग करणार आहेत कटिंग करत असताना मी तर कटसाठी मार्किंग करून घेते म्हणजे कट लावून घेते आता हा जो काही उरलेला कापड आहे त्याच्यात आपण फ्रंट पार्टला फक्त हाफमध्ये अस्तर लावणार आहेत त्यासाठी बघा मला जॉईंट द्यावा लागणार आहे तर मी जॉईंटचे देखील कापड कट करते आणि बॉर्डर देखील कट करून मी बाजूला करणार आहे अशा पद्धतीने आता सेम पद्धतीने मी ही टॉप देखील कट करेल तर तुम्ही बघू शकता हे दोन्ही टॉपच्या कापडवर बॉर्डर आलेली आहे पण डिझाईन मात्र आपली अशी वेगळी दिसते तर आपल्याला बॉर्डर कट करूनच लावायची आहे दोन्ही टॉपची कटिंग झालेली आहे आता आपण हे टॉप घेणार आणि याला मी अस्तर अटॅच करून घेतलेलं आहे जे हाफ वॉल अस्तर होतं मी त्याला जॉईंट देत याला अटॅच करून घेतलेलं आहे हे फ्रंट पार्ट असणार आहे आपला आता आपल्याला घडी घालायची आहे आणि घडी घालत आपण इथं बरोबर सेंटरमध्ये बारा इंचावर पॉइंट लावणार आहेत बारापर्यंत पॉईंट लावत आपल्याला मधून कट लावायचा आहे व्यवस्थित असा सरळ आपल्याला कट लावायचा आहे कारण आपण इथं कॉलर सोबत शो पट्टी देखील करणार आहेत आता आपण इथं कट लावल्यानंतर पॅन्टचा जो कापड आहे तो घेतलेला आहे आणि त्याला मी तीन इंच रुंदीला दिला तसंच लांबीला आपल्याला हे जेवढं कट केलेलं आहे त्या पुरेल एवढं आपल्याला लांबीला घ्यायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं हे उलट पार्ट आहे उलटवाली बाजू आहे आता आपण हा जो काही कापड घेतला त्याची देखील उलट बाजू तुम्हाला वरून दिसते अशा पद्धतीने आपल्याला इथं स्टिचिंग करायचं आहे बघू शकता तर हे बघा मी इथं पेनाने मार्किंग केलेले आहे तुम्हाला कळायला हवं म्हणून आता ही बरोबर मी वरून पट्टी लावत असताना इथं पॉईंट घेणार आहे म्हणजे सुई आतमध्ये राहू द्यायची आणि दाब वर करत असं आपण इथं बरोबर स्क्वेअर पाडणार आहेत ठीक आहे तर व्यवस्थित अशी तुम्हाला देखील मार्किंग करायची आहे आणि इथं जसं आपण पॉईंट लावलेले आहेत ला तेच पॉईंट मी वरती वरच्या कापडवर देखील घेते आणि बरोबर आपण तिथं स्क्वेअर तयार करणार आहेत म्हणजे कॉर्नर आपल्याला तिथं तयार करायचं आहे तर परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये पट्टी लावण्यासाठी तुम्हाला देखील तीनच इंच रुंदीला पट्टी कट करायची आहे आता इथं जे पॉईंट बनले होते तिथं मी कट लावून घेते म्हणजे कॉर्नर तयार झालेला होता तिथं आपल्याला बरोबर शिलाईपर्यंत कट लावायचा आहे व्यवस्थित की जेणेकरून एकाच लाईनमध्ये आपला हा कापड यायला हवा आता आपण इथं बरोबर अर्धा ते पाऊण इंच फोल्ड करत परत अजून एकदा फोल्ड करणार की जेणेकरून आपली ही जी पट्टी आहे ती पाऊण इंच ते एक इंचाची तयार व्हायला हवी ठीक आहे अशा पद्धतीने आता एकदम सरळ आपण ही जी पट्टी आहे बघा कट लावल्यामुळे काय झालेलं ला आहे जरी आपला आधी स्क्वेअर घेतला तरी आता तो सरळ झालेला आहे कारण आपण तिथं कट लावलेले आहेत ला एकाच लाईनमध्ये आपली ही बरोबर दोन्ही बाजूची पट्टी आपण अशी अटॅच करून घेतोय वरच्या बाजूला आपण हिला फोल्ड केलेला आहे आता हे टॉपचं शिद पार्ट तुम्हाला इथं दिसत अस आता आपण ह्या पट्टीला बरोबर एकावर एक ठेवत एक आठ इंचावर निशाण लावणार आहेत आणि आठ पासून आपण खाली बघा ही जी पट्टी आहे ती अशी अटॅच करून घेणार आहेत आणि इथं बरोबर आपण पॉईंट बनवणार आहेत जसं की शो पट्टीला असतो अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित अशी टिप टाकायची आहे बघू शकता कुठंच काही सल पडलेला नाही आहे आणि शो पट्टी जी आहे हडु हडु ले ले ती देखील आपली एकदम परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये आपण इथं लावून घेतोय अशा पद्धतीने आपल्याला पॉईंट घ्यायचा असतो एकदम सावकाश आणि हळूहळू आपल्याला हा पॉईंट घ्यायचा असतो ठीक आहे आता शोपट्टी आपली लावली गेलेली आहे बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपली शोपट्टी लावली गेलेली आहे एकदम छान अशी आत्ता आपण काय करणार आहेत याची घडी घालत आपण रुंदी तसंच गडा उंची घेणार आहेत क्वालर आपण लावणार आहेत तर फ्रंट पार्टला मी तीन इंच गडा रुंदीला घेतलेला आहे अडीच ते तीन इंच आपल्याला घ्यायचा आहे रुंदीला आणि उंचीला देखील तेवढाच घ्यायचा आहे त्यानंतर मी हलकासह इथं शेप दिलेला आहे असं वरूनच तर असा शेप कट करत आपण इथं बॅक पार्ट देखील ठेवणार आहेत तर बॅक पार्ट आपण त्याच्यावर ठेवत शोल्डरला उतार देणार आहेत फ्रंट आणि बॅकला सोबत आपण उतार देऊ तर उतार आपल्याला शोल्डर कटच्या बाजूला म्हणजे जिकडे आपण स्लीव्ज लावतो तिकडे आपल्याला उतार द्यायचा असतो जेव्हा आपण बंद गड्याचे टॉप किंवा ब्लाउज शिवत असतो तेव्हा आपल्याला उतार असे द्यायचे असतात ठीक आहे दोन्ही उतार दिले गेले का आपण शोल्डर अटॅच करणार आहेत शोल्डर अटॅच झालेला आहे आता मागे मागचा गळा आपण फक्त अर्धा इंच खो असा गोल घेतलेला आहे आणि कटिंग केलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला कॉलर मोजून घ्यायची आहे म्हणजे कॉलर लावण्यासाठी आपल्याला हे दोन्ही पार्ट अशी व्यवस्थित एकावर एक ठेवत घडी करायची आहे आणि डबलमध्ये आता आपण कॉलरचा राऊंड मोजणार किती आला साडेआठ आलेला आहे तर आपण साडेआठच्या डबल म्हणजे सतरा इंच सतरा इंचाची मी ही कॉलर घेणार आहे कॉलरचे रोल तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळत मिळतील सव्वा इंच एक इंच अर्धा इंच अशा मापाचे आपल्याला रोल मिळतात मी ही एक इंच उंचीला कॉलर लावते जेवढी आपण कॉलर मोजून घेतली तेवढीच मी कट केलेली आहे आणि हा जो काही कापड आहे तो अंदाजाने आपण चार इंच रुंदीला घेतलेला आहे आपण याच्यातून अजून कमी करणार आहेत तर बघा एका बाजूने आपण कॉलर अशी व्यवस्थित फोल्ड करून घेतली पाव इंच कापड आणि त्यानंतर आता आपण त्याला अशी फक्त साईडने दोन्ही बाजूला टिप टाकतोय आता आपल्याला कट करायचं आहे एक्स्ट्राचं कापड आणि व्यवस्थित कॉलर शिदी करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बघू शकता आता आपल्याला इथं फक्त आणि फक्त शिलाई मार्जिनला जेवढा कापड हवा तेवढाच कापड इथं ठेवायचा आहे म्हणजे पाव इंच पाव इंच कापड ठेवत आपण बाकी एक्स्ट्राचा कापड कट केला कॉलरचा आपल्याला सेंटर काढायचा आहे अशी कॉलरची घडी घालायची आणि बरोबर सेंटरला नॉर्मल कट लावायचा त्यानंतर आपण टॉप पार्टचं देखील बरोबर सेंटर काढणार आहेत बॅक पार्टमध्ये आणि सेंटर काढल्यानंतर आपण याला उलट करणार आहेत कॉलर लावत असताना आपल्या उलट बाजूने लावायची असते सेंटरला सेंटर पॉईंट अटॅच करायचा आधी म्हणजे मॅच करायचा कुठलीही कॉलर लावत असणार तुम्ही हाफ कॉलर फुल कॉलर तर तुम्हाला सेंटरमधूनच सुरुवात करायची आहे कॉलर लावत असताना कारण बघा आपला पुढे जो आपण गडा कट केलेला असतो तो, तो थोडा क्रॉस धाग्यांमध्ये कट झालेला असतो तर तिथं ताणतून करायची नाही नाही तर तुम्हाला कॉलर कमी पडू शकते म्हणून अगदी अलगद हाताने आपल्याला ही कॉलर इथं अटॅच करायची असते बिलकुल कॉलर आणि मेन आपला जो कापडा आहे तो बरोबरच यायला हवा ठीक आहे अशा पद्धतीने आता ह्या बाजूला अटॅच झाली तसंच मी दुसऱ्या बाजूला देखील कॉलर संपूर्ण व्यवस्थित काळजीपूर्वक अटॅच करते आणि शोल्डरला मी थोडा कट लावून बाजूला करून देते की जेणेकरून शोल्डरचं देखील कापड देतं आतमध्ये जास्तीचे दाबलं जायला नको म्हणजे तिथं मग प्लेट पडत असते म्हणून तिथं नॉर्मल असा एक कट लावून द्यायचा आता दोन्ही बाजूला आपली कॉलर लावली गेलेली आहे उलट बाजूला आता आपण त्याला शिध्या बाजूवर पलटवणार आहेत तर बघा ही कॉलर आता शिध्या बाजूवर पलटवत संपूर्ण जो जॉईंट होता मार्जिनचा जो पार्ट आहे तो आपण पुरेपूर आतमध्ये टाकणार आणि मग वरून आपण एक पूर्ण कॉलरवरती टिप टाकणार आहेत आता आपली ही पूर्ण टीप टाकल्यानंतर आपण वरून देखील एक टीप टाकणार आहे कॉलर वरती आणि डबल टीप मी वरती देणार आहे म्हणजे दोन टीप मी इथं घेणार आहे बरोबर तर अशा पद्धतीने तुम्हाला देखील कॉलर लावता येणार आहे ह्या दोन टीप मी टाकतच असे नेहमी कॉलर लावत असताना आता बघू शकता तुम्ही कॉलर एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग मध्ये आपल्या इथे लावली गेलेली आहे आपण नंतर याला अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहेत बरोबर आता आपण इथं स्लीवलेस असल्यामुळे स्लीव इथं देखील आपण मुंड्याचा जो आकार आहे तिथं देखील आपण पट्टी लावणार आहेत पॅन्टच्या कापडची तर मी ही पट्टी उलट बाजूला ठेवलेली आहे पायपिंग आपण एकदम मस्त मोठी आणि अशी जाडवाली पायपिंग आपण इथं करणार आहेत तर मी उलट बाजूला दोन इंच रुंदीला ही पट्टी घेतली तिला फोल्ड केलेला आहे आणि उलट बाजूला ठेवलेली आहे आता एक्स्ट्राचा थोडासा जो काही कापड आपल्या इथे येतोय तो, ये तो सरळ आपल्याला सारखा असा करायचा सा आहे पायपिंग एकदम परफेक्ट यायला हवी त्यासाठी एकदम रेडीमेडचा लुक आपण याला देणार आहेत आता याला आपण शिद्यावर पलटवून घेतलेला आहे ठीक आहे शिद्यावर पलटवत एकदम छानपैकी आपण इथं टिप टाकणार आणि पायपिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर असा लुक आपल्या ह्या पायपिंगला इथं मिळतो आहे कलर कॉम्बिनेशन असेल आपल्याकडे कापड तर आपण अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतो बघू शकता एकदम सुंदर अशी पायपिंग आपली लावली गेलेली आहे त्यानंतर मी इथं फिटिंग देखील करून घेतलेली आहे आणि कटसाठी बघा मी शिलाई बरोबर रिटर्न घेतलेली आहे वरती क्रॉसमध्ये न काढता त्यामुळे आपला हा जो कापड आहे तो सहज पद्धतीने आपल्याला असा फोल्ड करता येतो कटसाठी आता आपण इथं कट घेणार आहेत तर बरोबर जेवढा आपल्याला कट घ्यायचा असो तेवढाच मी कापड इथं मार्जिनला सोडलेला होता आता इथं स्क्वेअर पाडायचा आहे स्क्वेअर असं व्यवस्थित पाडायचं आणि दुसऱ्या बाजूला देखील आपण कापड बरोबर असा फोल्ड केलेला आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला याआधी देखील एक व्हिडिओ ड्रेसचा अपलोड केलेला आहे त्यात देखील मी तुम्हाला कट एकदम मस्त दाखवलेले आहेत तर तुम्हाला देखील कट अशा पद्धतीने नक्कीच जमतील आता आपण बाहेरची टीप घेणार कटवरती आणि एकदम परफेक्ट अशी आपण इथं फिनिशिंग त्याला करणार आहेत ठीक आहे तर आपलं हे जे टॉप आपण ज्या वेळेस कटिंग केलं तेव्हा त्याला बॉर्डर होती तर ती बॉर्डर आपण काढून बाजूला केलेली आहे अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूचे कट सारखे जसे घेतलेले आहेत त्यानंतर आता खालचं हे पार्ट सरळ करून घ्यायचं कमी जास्तपणा येत ता असेल त्याला सरळ करायचा आणि आता हे टॉपचं उलट पार्ट आहे तिथं आपण ही बॉर्डर अशी पद अशा पद्धतीने फोल्ड करत उलट असं ठेवणार आहे तर बॉर्डर आपण उलट बाजूवर ठेवली आणि त्याला शिध्या बाजूवर आपण पलटवणार आहेत शिध्या बाजूवर आपण एकदम फिनिशिंग नाही की जेणेकरून आतील बाजू तसंच बाहेरील बाजू दोन्ही बाजूला आपली फिनिशिंग एकदम परफेक्ट अशी इथं येणार आहे ठीक आहे अशी टिप टाकत आता आपण वरती जो आपला बॉर्डरचा कापडा आहे तो देखील आपण इथं मस्त असा फोल्ड करणार आहे तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या टॉपची कटिंग तसं जे स्टिचिंग दाखवलेली आहे अगदी स्टेप बाय स्टेप तर कॉलर कशा पद्धतीने लावायचे शोपट्टी कशा पद्धतीने लावायची किंवा बॉर्डर अशी आल्यावर कापड आपल्याला कशा कसा ऍडजस्ट करायची असतो किंवा कटिंग कशी करायची असते या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या आज व्हिडिओमध्ये दिलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावा मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलरेट सेट करा, करा। रोजची असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद